म्हाडा पेपर फुटीचा सूत्रधार देशमुख याच्याकडे टीईटीची ओळखपत्र असल्याचं देखील कळतंय. घर लॉकर ची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये 50 ओळखपत्र सापडली. शिक्षक पात्रता परीक्षा ही संशयाच्या भोवऱ्यात आता सापडली आहे. टीईटी ही शिक्षकांची पात्रता परीक्षा आहे आणि त्याची ओळखपत्र या म्हाडा पेपर फुटी प्रकरणी आरोपी जो पकडला गेलाय त्याच्याकडे सापडलेली आहेत. 21 नोव्हेंबरला ही टीईटीची परीक्षा झाली होती आणि पुणे सायबर पोलिसांना आता टीईटी परीक्षेबाबत मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी सागर आव्हाड हे सध्या आपल्या संपर्कामध्ये आहेत. सागर, आता म्हाडा पेपर फुटीचा जो सूत्रधार सापडलाय त्याच्याकडे टीईटीची ओळखपत्र सुद्धा आहे, त्यामुळे आता या परीक्षेवर सुद्धा एक प्रकारे संशयाचा एक वादळ घोंगावतंय असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच रिद्धी, आपण जर या तपासात जर नीट लक्ष दिलं तर असं समोर येतंय की आतापर्यंत सायबर पोलिसांनी म्हाडा पेपर मधले जे सूत्रधार आहेत त्यांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली. प्रितेश देशमुख याच्या घराची झाडाझडती काल सायबर पोलिसांनी घेतली. त्यावेळेस त्याच्या घरामध्ये 30 ते 40 अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांची ओळखपत्र मिळालेली आहेत आणि या ही ओळखपत्र टीईटीची आहेत. टीईटीचा पेपर हा 21 नोव्हेंबर रोजी झाला होता आणि त्यानंतर ज्या टीईटीच्या संघटना आहेत विद्यार्थी संघटना त्यांनी उत्तर सूची आणि प्रश्नसूची याच्यामध्ये तफावत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे केलेल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाकडे याकडून वेळोवेळी दुर्लक्ष होत गेलं आणि ह्या तपासामध्ये निष्पन्न झालं की प्रितेश देशमुख याचा हात टीईटीचे पेपर आणि इतर गोष्टी फोडणार होता असंही समोर आलंय. त्यामुळं हा सगळा तपास जो आहे तो आता संशयाच्या भवऱ्यात सापडलेला पाहायला मिळतोय. अत्यंत महत्वाचं म्हणजे टीईटीचा पेपर ही संशयाच्या भवऱ्यात सापडलेला आहे. टीईटीच्या परीक्षेसाठी 1.5 ते 2 लाख घेतल्याची चर्चा आता या विद्यार्थ्यांनी सुरू केलेली आहे. विद्यार्थी वेळोवेळी शिक्षण परिषदेकडे तक्रारी करत होते, त्यांनी तक्रारी केली होती आणि वेळोवेळी शिक्षण विभागाला सांगत होते की टीईटीच्या परीक्षेमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि याची उत्तर सूची आणि प्रश्नसूची तुम्ही जाहीर करू नका. की अजूनही एकंदरीत आता टीईटी परीक्षा सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.